समेल रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी, पण ती कशी? कांद्यातली, बिना उपवासाची. तर त्यासाठी काय साहित्य लागते आपण बघूया. साबुदाणे घेतल्यात मी एक वाटी आणि ते रात्रभर भिजत ठेवले आहेत. म्हणजे साबुदाणे मी 3 वेळा धुवून घेतले आणि त्यात थोडंसं पाणी शिंपडलं वरून आणि छानशी असे भिजत ठेवले रात्रभर, त्यामुळे ते असे मोकळे झालेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, थोडासा मिरची घेतलेली आहे 2, ह्या तिखट नाही आहे त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत. कांदा घेतलेला आहे 1 मध्यम आकाराचा आणि तो बारीक चॉप केलेला आहे. शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती नंतर आपण बारीक बारीक कापून घेणार आहोत. तेल घेतलेलं आहे. मीठ, दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, भाजून शेंगदाणे भाजले आहेत आणि त्याला कूट करून घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेलं आहे जिरं. बटाटा घेतलेला आहे आणि तो बारीक कापलेला आहे त्रिकोणांमध्ये. त्यानंतर आपण घेतला आहे मटार थोडासा. असं आपलं साहित्य आहे. सर्वात प्रथम आपण साबुदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे दाण्याचं कूट आपण घालतो आहे आणि ते आपण मिक्स करून घेणार आहोत. तर हे आपण मिक्स करून घेतलं. कढईमध्ये आपण तेल घालूया. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जिरं. जिरं चांगलं फुलू देऊ. त्यानंतर घालूया आपण शेंगदाणे. शेंगदाणे चांगले कडक झाले पाहिजेत. शेंगदाणे चांगले कडक झाले बघा आवाज येतो. बटाटा घालूया आपण. मिरची घालूया. मिरची अगोदरच नाही घातली कारण तळतळलं असतं भरपूर, त्यामुळे मिरची आणि हे मी कढीपत्ता बटाट्यानंतर घालते म्हणजे ते उडणार नाही. त्यानंतर आपण घालूया मटार आणि हे चांगलं आपण शिजवून घेऊया. व्यवस्थित आपण शिजवून घेतलेलं आहे. आता आपण घालूया कांदा, मिक्स करून घेऊ. व्यवस्थित आपण हे शिजवून घेतलं. आता आपण घालूया साबुदाणा. छानसं मिक्स करून घेऊ. चवीनुसार आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार. आवडत असतात थोडीशी साखर याच्यामध्ये घालूया आपण आणि 2 मिनटं शिजवून घेऊ म्हणजे आपली खिचडी तयार. खिचडी आपली झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. खिचडी आपली तयार आहे. आपण थोडीशी कोथिंबीर घालूया त्याच्यावर. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, कमेंट्स लिहू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.